आपण पाहत आहे दुपारच्या बातम्या। महत्त्वाची अपडेट हाती येते। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना होत आहेत। गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमावादासंदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि याच बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होत आहेत। या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सुद्धा असतील। बसवराज बोम्मई, एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये ही बैठक होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावादासंदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली अनेक वक्तव्य महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तप्त करण्यासाठी कारणीभूत ठरलेत आणि त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय नेतृत्वानं हस्तक्षेप करावा अशी मागणी महाराष्ट्रातल्या प्रामुख्यानं विरोधी पक्षांकडनं सातत्यानं करण्यात येत होती। अनेक खासदारांनी महाराष्ट्राच्या एक दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची याच मुद्द्यावर भेटही घेतली होती आणि अमित शहा यांनी या प्रकरणी आपण हस्तक्षेप करू असं म्हटलंही होतं। त्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे। या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे उपस्थित असतील। हा वाद सुरू झाल्यानंतर होणारी ही पहिली महत्त्वाची बैठक आहे। दरम्यान ही बैठक होण्याअगोदर आणि हा वाद सुरू झाल्यानंतर गुजरातमध्ये नवं मंत्रिमंडळ जेव्हा स्थापन झालं तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोघेही गुजरातमध्ये होते। तिथेही विमानतळावर या दोघांची भेट झाल्याची माहिती समोर आली होती। मात्र या भेटीमध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमावादासंदर्भात काही चर्चा झाली होती का याची मात्र माहिती समोर येऊ शकली नव्हती। पण आता या दोन्ही नेत्यांमध्ये एक महत्त्वाची बैठक होते दिल्लीमध्ये, ज्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा असतील। त्यामुळे या बैठकीमध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर काही तोडगा निघतो का याकडे लक्ष लागले। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा गेल्या अनेक काळापासून प्रलंबित आहे। सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुद्धा सुरू आहे। मात्र तरीही दोन्ही राज्यांमध्ये उद्भवलेल्या या पेच प्रसंगावर काय तोडगा निघतो याकडे लक्ष आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।